पश्चिम भुतरगड मधील शेतकरी बांधवांनी भात रोप लागणीसाठी जुलै महिन्याचे रात्रपाळीचे वेळापत्रक बदलण्यासाठी कनिष्ठ अभियंता मोरे यांना कडगाव महावितरण कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की सध्या आपल्या पश्चिम भुदरगड भागात रोप लागणीचे काम सुरू झाले आहे. पाऊस एक महिना लांबल्यामुळे रोप लागणीस विलंब झाला आहे. रोप लागण हा सामूहिक महिला भगिनींसह सर्व कुटुंबियांना शेजारी यांसह पैरा करावा लागतो. हे काम रात्रीचे करणे गैरसोयीचे आहे. रात्रपाळी रात्री 9:30 ते 5:30 अशी आहे. रात्रीचे सर्प गवा इत्यादी वंचरांपासून शेतकरी मरणाच्या भीतीत शेतीचे काम करत असतो. तरी रात्रपाळीचे वेळापत्रक हे सध्याची चुकीचे व शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे असून ते सकाळी 11 वीज राहण्याची आपण सोय करावी. तसेच दिवसा लाईट असणे सोयीचे असते पण महावितरणच्या कार्यक्रमानुसार ते शक्य नाही. तरीही आमच्या मागणीचा विचार करून रात्रपाळी बंद करून दिवसभर लाईट सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर कनिष्ठ अभियंता मोरे यांनी वरिष्ठांना कळवले व योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही दिली. निवेदन प्रत खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाशराव आबिटकर यांना देण्यात आली आहे. यावेळी कडगाव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देसाई, मिलिंदराव देसाई, अजितराव देसाई, रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, तिरवडे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भेंडवडेकर, सर्जेराव गुरव, श्रीकांत पाटील, दिग्विजय पाटील, सुरेश पाटील, दगडू कोगनूळकर, राहुल पाटील, सत्यजित वेतुर्लेकर, सुशांत पाटील, संदेश चव्हाण, केरबा पवार, श्रावण मांगले यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी भुदरगड प्रतिनिधी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.